नमस्कार मित्रांनो घरगुती उपचार या ऑफिशियल युट्यूब मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे चेहऱ्यावर तेज नसेल तर व्यक्तीचे व्यक्तिमत्व वेक्ति उठून दिसत नाही अनेकांना हा प्रश्न पडतो की चेहरा उजळ कसा करावा तसं पाहायला गेलं तर सुंदर त्वचा प्राप्त करणे सोपे काम नाही यासाठी योग्य आहार आणि वेळेवर त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे परंतु सध्याच्या काळात प्रत्येकालाच वेळेची कमतरता जाणवत असल्याने अनेक जण आपल्या त्वचेकडे व्यवस्थित लक्ष देऊ शकत नाही वेळेवर त्वचेची काळजी न घेतल्याने चेहऱ्यावरचं तेच कमी होत त्याचप्रमाणे चेहऱ्यावर ते काळे डाग वगैरे येतात सुरकुत्या येतात चेहरा निस्तेज होतो आणि चेहऱ्याचा पूर्णपणे ग्लो जातो तर मित्रांनो काळजी करू नका आजच्या व्हिडिओमध्ये चेहऱ्यावर ग्लो कशा पद्धतीने आणायचा आणि त्यासाठी कसा उपाय करायचा यासाठी मी घरातल्या घरातले जे साहित्य उपलब्ध होईल त्या साहित्याच्या आधारे मी तुम्हाला हा उपाय सांगणार आहे तर यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो हे जे तुम्हाला मिश्रण दिसत आहे किंवा मी ही जीवनात क्रीम तयार केलेली आहे ही कशापासून तयार केलेली आहे हिचा कधी वापर करायचा आहे आणि ही कधी लावायची आहे आणि किती वेळ ठेवायची यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मी सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडत असेल तर कृपया लाईक करत राहा कारण तुमच्या एका लाईकमुळे अशाच प्रकारचे नाविन्यपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळत असते तर यासाठी आपल्याला सर्वात महत्वाचा घटक लागणार आहे पहा बदाम सहजपणे उपलब्ध होतात आणि दुसरा जो घटक लागणार आहे हे जे दुधासारखं दिसत आहे ही, ही आहे दुधावरची साय साय आपल्याला व्यवस्थितपणे घ्यायची आहे तर या दोन पदार्थाच्या साह्याने आजचा आपण उपाय करणार आहोत चला तर कृतीला सुरुवात करूयात हे जे बदाम आहेत या बदामाची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे मी या ठिकाणी पाहू शकता तुम्ही बदामाची पेस्ट तयार केलेली आहे किंवा पावडर तयार केलेली आहे तर मित्रांनो एक बाउल घ्यायचा आहे या बाउलमध्ये साधारणतः दोन चमचे काय करायचे आपल्याला बदामाची जी आपण पावडर तयार केलेली आहे ती घ्यायची आहे आणि त्यामध्येच आपल्याला दोन चमचा म्हणजे समप्रमाणात बदामाची पावडर आणि समप्रमाणात काय करायचं आपल्याला दुधावरची साय घ्यायची आहे आणि ही काय करायची आहे व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायची आहे जर आवश्यक असेल तर मित्रांनो तुम्ही यामध्ये हळद देखील मिक्स करू शकता आणि हा लेप तुम्हाला काय करायचा आहे रात्री झोपताना लावा किंवा आंघोळीच्या अगोदर तुम्ही पंधरा मिनिटे लावा आणि व्यवस्थितपणे यानं काय करायचे तुम्हाला मसाज करून घ्यायचे हळूहळू मसाज करा कारण जास्त जर मसाज कराल तर तुमचा चेहरा काळवटण्याची शक्यता असते त्यामुळे हळूवार हाताने मसाज केली तर तुमचा चेहरा एकदम तजेलदार होईल त्याचप्रमाणे बऱ्याच जणांना पुरळ येत असतात काळे डाग असतात त्यामुळे चेहरा व्यवस्थितपणे दिसत नाही चार चौकामध्ये जाण्याची आपल्याला शरम वाटत असते तर हा जर लेप तुम्ही सात दिवसापर्यंत वापरला तर मित्रांनो तुमचे कसले काळे डाग असू द्या वांग असू द्या मुरुम असू द्या तुमच्या चेहऱ्यावरचा ग्लो गेलेला असेल तो ग्लो आणण्यासाठी हा एकदम अतिशय साधा सोपा उपाय आहे तर मित्रांनो हा लावायचा कसा साधारणतः काय करायचं एक लिंबू घ्यायचं आहे लिंबू लिंबाने काय करायचे आपली जी त्वचा आहे पूर्णपणे साफ करून घ्यायची आहे साफ करून घेतल्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीनं व्यवस्थितपणे तुम्ही मसाज करू शकता आणि मसाज केल्यानंतर साधारणतः अर्धा तासापर्यंत तुम्हाला अशाच पद्धतीनं ठेवून द्यायचं आहे थोडाफार कडकपणा येऊ शकतो यामध्ये पण थोडंफार वाळल्यानंतर काय करायचं साधारणतः पंधरा पंधरा मिनिटांनंतर तुम्ही हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनं जर तुम्ही केलं तर तुमच्या चेहऱ्यावरची पिंपल्स असू द्या काळे डाकोस असू द्या किंवा मुरुम असू द्या सर्व पूर्णपणे निघून जाण्यासाठी हा एकदम साधा सोपा घरगुती असा उपाय आहे तर मित्रांनो मी सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर ला करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद